उल्हासनगर कॅम्प 4 मधील कुर्ला कॅम्प परिसरात एका सभागृहामध्ये एका खासगी कार्यक्रमासाठी केंद्रीय मंत्री रामदास आठवले आले होते. यावेळी त्यांना संभाजी भिडे यांनी महात्मा गांधी यांच्यावर आक्षेपार्ह वक्तव्य केलं आहे, त्यामुळे महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी विरोध होत आहे. यावर त्यांनी आपली पहिली प्रतिक्रिया देताना संभाजी भिडे यांच्या वयाला हे विधान शोभत नाही. संभाजी भिडे हे सांगली जिल्ह्यामध्ये राहणारे आहेत. ते अनेक वेळेला आपल्या पद्धतीने भूमिका मांडतात, त्यामुळे जनतेच्या भावना दुखावतात. महात्मा गांधी हे स्वातंत्र्यसेना होते. इंग्रजांच्या काळात त्यांनी चांगल्या प्रकारे लढा केला होता. गांधींच्या विरोधात असं वक्तव्य करणं त्यांच्या वयाला शोभत नाही. त्यामुळं मला असं वाटतं की अशा प्रकारचे विधान करणाऱ्या भिडेंवर देवेंद्र फडणवीस यांनी कारवाई करावी, अशी मागणी रामदास आठवले यांनी केली आहे. जे आपले संभाजी भिडे आहेत, सांगली जे राहणारे आहेत, आणि ते अनेक वेळेला अशा पद्धतीची जी भूमिका मांडतात, त्यामुळं जनतेच्या भावनांचा दुखावतात. महात्मा गांधी हे स्वातंत्र्य सेनानी होते. इंग्रजांच्या विरोधामध्ये त्यांनी जबरदस्त अशा पद्धतीचा लढा त्या दिला होता, आणि त्या महात्मा गांधींच्या विरोधामध्ये अशा पद्धतीचं चुकीचं स्टेटमेंट करणं हे अत्यंत अयोग्य आहे. संभाजी भिडे यांच्या वयाला त्याचं सोबत नाही आहे, आणि त्यामुळं मला असं वाटतं की अशा पद्धतीचं विधान करणाऱ्या संभाजी भिडेंवर कारवाई करावी, अशा पद्धतीची आपली सुद्धा मागणी आहे. नक्की मी ते माननीय देवेंद्र फडणवीस यांना बोलणार आहे, आणि त्यांच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे अशी आपली मागणी आहे. शीतल मोरेसह अभय शर्मा, मेट्रो न्यूज, उल्हासनगर. मॅक्सलाईफ हॉस्पिटल हे उल्हासनगरमध्ये केंद्रित आहे. हे बेसिकली उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर आणि त्याच्या बियॉन्डचे जे एरियाज आहे याच्यासाठी एक टर्शरी रेफरल सेंटर करून काम करत आहे. एकमेव हॉस्पिटल आहे जिकडे आपला एकच रूफमध्ये सी टी स्कॅन, कॅथलॅब मशीन, डायलिसिस मशीन, इकोग्राफी प्लस सोनोग्राफी हे सर्व सुविधा अवेलेबल असतं. प्लस एक न्यूरो इंटरव्हेन्शन टीम आहे अंडर डॉक्टर विवेक अगरवाल सर, जे आपल्याकडे इमर्जन्सी केसेसमध्ये हेड इंजुरी केसेस झाले किंवा स्पाईन इंजुरी केसेस झाले त्यामध्ये इमर्जन्सीमध्ये ऑपरेट आपल्याला करता येतात, ज्यामुळे पेशंटचा जीव आपल्याला वाचवता येतं. प्लस आपल्याकडे जे बाकीचे जे गव्हर्नमेंट स्कीम्स आहे, जसं महाराष्ट्र पोलीस आहे, सी जी एच एस आहे, सेंट्रल गव्हर्नमेंट हेल्थ स्कीम, प्लस ESICC पेशंट्स जे असतात, ते सेंट्रल रेल्वेचे पेशंट असतं, ते सर्व पेशंटला प्लस चीफ मिनिस्टर रिलीफ फंडमध्ये पण आपण एनरोल्ड आहे. तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल, तसंच तुमच्या संस्थेची अल्पदरात जाहिरात द्यायची असेल, तर मेट्रो न्यूजला संपर्क करा. आमचा मोबाईल नंबर आहे 7517000525. उल्हासनगर असो, अंबरनाथ असो की बदलापूर, ऊन, पाऊस, थंडी किंवा नैसर्गिक आपत्ती याची तमा न बाळगता आम्ही कर्तव्य दक्ष राहून काम करतो. सर्व स्तरातील स्थानिक बातम्या काही क्षणातच सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवतो ते फक्त मेट्रो न्यूज. अवघ्या एक वर्षात हजारो प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली आपली नंबर वन तसंच विश्वसनीय वृत्तवाहिनी म्हणजे मेट्रो न्यूज. मेट्रो न्यूजच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त आम्हाला पाठबळ देणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक आभार. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या वृत्तवाहिनी मेट्रो न्यूजला सबस्क्राईब करा, तसंच लाईक आणि शेअर करायला विसरू नका.